मोठी बातमी ॲक्शनाला समोर येत आहे. नगर कल्याण महामार्गावर ओतूरजवळील डुंबरवाडी टोलनाक्यावर नार्कोटिक्स कस्टम डिपार्टमेंट पुणे यांची मोठी कारवाई. मिळालेल्या खबरीनुसार नार्कोटिक कस्टम डिपार्टमेंटचे अधिकारी एक महिन्यापासून संशयित वाहनांवर नजर ठेवून वाहने पकडण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यात त्यांना यश येत नव्हते. आज दुपारी बुधवार दिनांक 17/7/2019 रोजी संशयित वाहन पकडण्यात त्यांना यश आले आहे. आळेफाट्याकडून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी डिपार्टमेंटची गाडी इनोव्हा गाडीला पुढील बाजूने आडवी घालून इनोव्हाला जोरदार धडक दिली. इनोव्हा गाडी बंद पडल्यानंतर आरोपी पळून जायला लागले असता डुंबरवाडी टोलनाक्यावरील मुलांनी व अधिकाऱ्यांनी आरोपींना अटक केली. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले आहे. या धडक कारवाईत एक हवालदार कसे बसे वाचले. इनोव्हा गाडीतून अंदाजे 2 क्विंटल अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या कारवाईत नार्कोटिक्स कस्टम विभागाच्या वैशाली पतंगे जॉईंट कमिशनर, महेश पाटील डेप्युटी कमिशनर या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डिपार्टमेंटच्या अलेक्झांडर ली अधीक्षक नार्कोटिक्स कस्टम विभाग पुणे, मुकेश कुमार निरीक्षक नार्कोटिक्स विभाग पुणे, हवालदार संजय पिल्ले, सुनील कांबळे, रवी रणवरे व वाहन चालक सतीश पिंगळे यांनी प्रत्यक्ष कारवाईत सहभाग घेतला होता. या कामी त्यांना स्थानिक मुलांनी व होमगार्ड चेतन नंदनवर यांनी मदत केली. या कारवाईसाठी ओतूर पोलीस स्टेशनचे सहकार्य लाभले अशी माहिती अलेक्झांडर ली अधीक्षक नार्कोटिक्स कस्टम डिपार्टमेंट पुणे यांनी दिली. अजूनही 2-3 गाड्यांची खबर असून यात फार मोठा साठा सापडण्याची शक्यता आहे व हे फार मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर गाडीला बनावट नंबर प्लेट असून गाडीमध्ये विविध प्रकारच्या बनावट नंबर प्लेट देखील आढळून आल्या आहेत. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव खेत्री यांनी.